मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला 10% आरक्षण देणारं विधेयक सभागृहात आणलं, तसा प्रस्ताव मांडला. सभागृहाने हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. ओबीसी समाज असो की अन्य कोणताही समाज, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी या राज्य सरकारच्या 10% आरक्षण देणाऱ्या मसुद्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या अधिवेशनाच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न केल्यास उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलनाची घोषणा केली होती. त्यामुळे सरकारने दिलेल्या 10% आरक्षणाला विरोध नेमका का होतोय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी संतोष राजेमाडी, बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. राज्य मागासवर्ग आयोगानं 16 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला. त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं न्यायमूर्ती शुक्रे यांच्या नेतृत्वातील राज्य मागासवर्ग आयोगानं सादर केलेला अहवाल स्वीकारला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी आणि सूचना राज्य सरकारनं स्वीकारल्या असून मराठा समाजाला 10% आरक्षण नोकरी आणि शिक्षणात देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी भूमिका कायम ठेवली. राज्य सरकारनं राज्य मराठा समाजाशी संबंधित असलेले विविध पैलू, त्यात दिलेली अनुभवधिष्ठित परिमाणात्मक व समकालीन आधारसामग्री, तथ्ये व सांख्यिकी याबाबत आयोगाने केलेल्या सर्वकष अभ्यासाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 342 क्रमांक 3 अन्वये आता मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग ठरवून राज्य सरकार संविधानाच्या अनुच्छेद 15(4), 15(5) व अनुच्छेद 16(4) अन्वये त्या वर्गासाठी आरक्षण देणार आहे. यामुळे पुढे काय होईल तर शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजाला लोकसेवामध्ये आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये 10% आरक्षण असेल. आता मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर ते विधान परिषदेमध्ये चर्चेसाठी ठेवले जाईल. विधानसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधक राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठवले जाईल. त्यांची स्वाक्षरी झाल्यास मराठा आरक्षण विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण हे मागास प्रवर्गातील नाही, ते स्वतंत्र संवर्गातील आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाला मिळत असलेल्या सगळ्या सवलती लागू होणार नाहीत. मराठा आरक्षण कोर्टात टिकावं यासाठी राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतल्याचं सांगितलंय. त्यासाठी मागास आयोगाने इंदिरा साहनी खटल्याचा आधार घेतलाय. आपत्तात्मक परिस्थितीत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडता येते. त्यानुसारच मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिलंय. मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यामुळे राज्यातील 50% आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. महाराष्ट्रात आधीचे 52% आरक्षण आहे, त्यामध्ये आता या 10% आरक्षणाची भर पडली आहे. या आरक्षणामुळे मराठा समाजाला सरकारी शाळा, मंत्रालय, क्षेत्रीय कार्यालये, जिल्हा परिषद, विद्यापीठे आणि इतर सरकारी कार्यालयांमधील नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे राजकीय आरक्षण मिळालेले नाही. राज्यातील त्याच्या संख्याबळानुसार या समाजास पुरेसे प्रतिनिधित्व असल्यामुळे या समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नाही, असे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले मराठा आरक्षण हे केंद्रात लागू नसेल. आता या सरकारच्या निर्णयाला विरोध होत आहे. या अधिवेशनाच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न केल्यास उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलनाची घोषणा केली. मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे की आमची मागणी ही ओबीसीमधून आरक्षणाची असून ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना सगळे सोयरे कायदे करून आरक्षणाची गरज आहे, त्याशिवाय पर्याय नाही. सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न केल्यास पुन्हा आंदोलनाची घोषणा करावीच लागेल. सरकारला आरक्षण देऊन केवळ 5 ते 6 लोक खुश करायचे आहेत की कोट्यवधी मराठ्यांना फायदा होईल असे आरक्षण द्यायचे आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
या विशेष अधिवेशनात सगळे स्वैरे कायद्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी, नंतर मागासवर्ग आयोगाचा विषय चर्चेला घ्यावा असं जरांगेंनी म्हटलं होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 10% आरक्षण देणारं विधेयक अखेर मांडलं आणि ते मंजूर देखील झालं. याला मंत्री छगन भुजबळ यांनी देखील विरोध केलाय. शुक्रे समिती असो किंवा बांटिया समिती असेल, त्यांच्या अहवालावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. मागासवर्गीय बैठकीचा अहवाल समोर आलेला नाही, जातीय जनगणनाच करावी लागेल असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. एकंदरीत सरकारने आरक्षण तर दिले, आता याला विरोध होतो की 2.5 कोटी मराठा समाज हे आरक्षण मान्य करेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळव. धन्यवाद. जय महाराष्ट्र.